भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांनी एकमेकांच्या सुरक्षा आणि सहानुभूतीनं लक्षात घेऊन एकत्र कार्य करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आलेले श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा झाली, त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. दोन्ही देशांदरम्यान आर्थिक संबंधांच्या वाढीसाठी एक व्हिजन डॉक्युमेंट हा सामंजस्य करार करण्यात आला. या करारात जल, वायू, ऊर्जा आणि उभय देशांदरम्यानचे संबंध दृढ करण्याशी संबंधित मुद्द्यांचा समावेश आहे. पर्यटन, ऊर्जा, व्यापार, उच्च शिक्षण यावर सहयोग देण्यावर यामध्ये भर आहे.